ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संगमनेर बंदला व्यापाऱ्यांनी विरोध करत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले। दुपारी 5 नंतर संगमनेर बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांकडून कडकडून विरोध करण्यात आला आहे। संगमनेर तालुक्यातील व शहरातील व्यापाऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर या निर्णयाचा विरोध करत ठेय आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केले। आम्ही आज 2 दिवसापूर्वी संगमनेर प्रशासनासमोर मुठभर व्यापाऱ्यांनी मिळून जो काही निर्णय घेतला, सकाळी 7 ते 5 यावेळी 5 नंतर दुकानं बंद करण्याचा जो तुघलकी निर्णय घेतला, त्याचा विरोध करण्यासाठी आज तहसील कार्यालय ठिय्या आंदोलनाला बसलो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना कंट्रोलमध्ये आला पाहिजे या मताचे आम्ही सिद्ध आहे। हा विचार फक्त कोरोनाचा वेळोवेळी पाहू करून तुम्ही छोट्या मोठे दुकानदार, छोटे मोठे व्यापारी, व्यवसाय करणारे कामगार यांच्यावर विचार न करता ठराविक 4-2 व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून जो निर्णय घेत आहे आणि ही मनमानी चालली संगमनेरमध्ये, त्या मनमानीला आम्ही संगमनेरकर विरोध करतो। आम्हीसुद्धा आमचे व्यापार व्यवसाय करताना छोटे मोठे जे आहेत सॅनिटायझर, मास्क म्हणा किंवा बाकीचे सर्व जे शासनाने नियम पाळून दिलेले आहेत त्याचं पालन करून राहिलो ना, ते जर तुम्हाला आढळलं का जर ते पालन नाही करत, तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्हाला त्याबाबत आदेश आहेत, तुमची नियमावली का तुम्ही दंड घ्या, तुम्ही दुकान सील करा, ते करायचं सोडून हे आपली मनमानी चालू आहे आणि याचा आम्ही आज इथं बसून निषेध करू राहिलो। याबाबत तहसीलदारांना कल्पना देऊनसुद्धा ते आज आलेले नाही, त्यांचासुद्धा आम्ही निषेध करतो का हे चुकीचं आहे, तहसीलदारांनी इथं उपस्थित राहणं गरजेचं होतं। आता याच्यामध्ये जे काय आम्ही या गोष्टीचा ती बैठक तहसीलदार आणि प्रांतसाहेबांबरोबर घेतली, ते गडगंज व्यापारी हा आमचा आरोप बी आहे आणि त्यांना त्यांचे दुकानं बंद ठेवायचे असेल तर त्यांनी 100% त्यांचे दुकानं बंद ठेवावं, त्यांनी दिवसभर बंद ठेवले तरी चालतील, त्यांनी 7 ते 5 बी पाळू नये, त्यांनी पूर्ण टाईम बंद ठेवा, त्यामुळं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आमचा रोजगार बी भेटेल आणि 2 रुपये बी भेटतील, तर त्याबाबतसुद्धा हे झालं पाहिजे। प्रशासन वेळोवेळी प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीने मनमानी करू राहिलं, याचा वेळोवेळी हे झालं, परंतु काय ते जनतेला गृहित धरत आहे, जनतेला एवढं गृहित धरणं चुकीचं आहे, त्याचा आम्ही पुन्हा निषेध करतो। संगमनेर बंदच्या निर्णयाच्या विरोधात असंख्य व्यापाऱ्यांनी आंदोलनाला हजेरी लावली होती। हे संगमनेरमध्ये जे कोविडचं सध्या जो प्रादुर्भाव चालू आहे 2 वर्षापासून, गेली 2 वर्ष सगळ्यांचेच व्यवसाय बंद आहेत। कालपासनं जे काही प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब आणि प्रशासन यांनी जे काही मनमानी कारभार चालवलेला आहे, कोणताही आदेश नसताना यांनी अचानकपणे बंद ही कारवाई चालू केली आणि संगमनेरचे जे PI साहेब आहेत, देशमुख साहेब, यांनी गेल्या 1 महिन्यापासून जास्त प्रमाणात काही जे गोरगरीब जनता आहे, भाजीपाल्यावाले आहेत, काही टपरीधारक आहेत, काही चहा टपरीधारक आहेत, यांना जास्त प्रमाणात त्रास देण्याचं काम चाललेलं आहे। तसं आमचं असं म्हणणं आहे का जी गोरगरीब जनता आहे त्यांच्या घरामध्ये एक टायमाचं खायलासुद्धा नाही आहे, घरामध्ये काही पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, कोणाच्या घरामधले एखादी व्यक्ती गेलेली, सर्व जबाबदारी त्या व्यवसायावर असते आणि आज जर अचानकपणे तुम्ही व्यवसाय बंद करत असतील तर त्यांच्या घरातला उदरनिर्वाह कसा चालणार आहे। त्यामुळं तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे की हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे। जे संगमनेरमध्ये 2 नंबरचे व्यवसाय चालू आहेत त्याचे जर हप्ते तुम्हाला पुरेपूर येत असेल आणि ते तुम्ही थांबवत नसेल तर जो 1 नंबरमध्ये काम करतो आहे त्याला तुम्ही का दडपशाही करता? ते तर ही दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे। म्हणून आम्ही सर्व जनतेकडून एकच मागणी करतो की तुम्ही आम्हाला एक कुठेतरी न्याय द्या आणि ही दडपशाही थांबवा। संगमनेर 5 नंतर बंदच्या निर्णयाचा विरोध व्यापारी वर्गाने केला व या विषयाचे निवेदन देखील तहसीलदार यांना देण्यात आले। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर।